अतिशय चुरशीनं झालेल्या लढतीमध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी चांगलंच झुंजवलं. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांच्या मताधिक्यातील चुरस कायम होती. त्यानंतर सत्यजित पाटील हे काही फेऱ्यांमध्ये सलग आघाडीवर राहिले. त्यानंतर 17व्या फेरीनंतर खासदार धैर्यशील माने यांनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात जल्लोष केला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना खासदार धैर्यशील माने यांनी जनतेचे हे ऋण कधीही विसरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. काम करण्याची संधी त्यांनी मला दिलेली आहे. निश्चितच या मतदारसंघाचा लौकिक वाढवण्यासाठी आणि विकासाचा नवीन पर्व उभा करण्यासाठी धैर्यशीलला दिलेलं बळ या मतदारसंघाला विकासाला आणखी ताकद देऊन जाईल.